मित्रानो महाराष्ट्र दसरा मेळाव्याची मोठी परंपरा आहे याच पार्श्वभूमीवर बीड येथे सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा आनंदात उत्सवात पार पडला पंकजा मुंडे या दिग्गज दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे यांच्या थोरल्याकडने आहेत त्यांना त्यांच्या वडिलांकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले पंकजा यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी रोजी परळी वैजिनाथ येथे झालेला त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्या असून एक बहुचर्चित चेहरा आहेत त्यांना प्रीतम आणि यशश्री मुंडे अशा दोन बहिणी आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे त्यांचे सक्के चुलत भाऊ आहेत बारा वर्षानंतर निमित्ताने दोन्ही नेते व लोकप्रिय बहीण भावाची जोडी एकत्र दिसून आली मुंडे घराण्याचा बीड जिल्ह्याच्या राजकारणात कायमच दबदबा राहिलेला आहे आजवर त्यांनी बीडच्या राजकारणात अनेक यशाची शिखरं गाठलेली आहेत दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथजी मुंडे यांचा वारसा त्यांच्या मुली चालवत आहे मात्र आता या घराण्याची पुढची कमान सांभाळण्यासाठी आणखी एक नेतृत्व सज्ज झालंय ते म्हणजे पंकजताई मुंडे यांचा मुलगा चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पंकजाताई मुंडे यांच्या मुलाबद्दल तत्पूर्वी आपण जर मराठी चंद्रे टी व्ही या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पंकजाताई यांनी काल दसरा मेळाव्यानिमित्त भरसभेत आपल्या मुलाची ओळख सर्वसामान्य जनतेला करून दिली यावेळी त्या म्हणाल्या हा गोरा गोमटा मुलगा कोण आहे तर हा माझा मुलगा आर्यमन आहे माझ्यापेक्षा उंच फार गोड आहे त्यावेळी मुलाला घेऊन त्या भगवान बाबांच्या दर्शनाला आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आता पंकजताई मुंडे यांचा मुलगा आर्यमन पालव हा देखील राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चेला उदान आलेलं आहे पंकजाताई मुंडे आणि अमित पालव यांना आर्यमन हा मुलगा असून आता तो मुंडे घराण्याचे नाव पुढे चालवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला सुप्रसिद्ध राजकारणी पंकजादाई मुंडे यांची व त्यांच्या मुलाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टी व्ही या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूयात जय महाराष्ट्र